भारतीय जनता पक्षाच्या वतीने अचलपूर 42 विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण तायडे यांचे नाव घोषित करण्यात आले। याबद्दल भाजपच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे। या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन भाजप पक्ष श्रेष्ठींनी उमेदवार बदलावा अशी मागणी ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। प्रवीण तायडे यांनी गेल्या 1 वर्षापासून अचलपूर मतदार संघात गटबाजीचंच राजकारण केलं असा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला। भाजपची उमेदवारी जाहीर होताच अचलपूरमध्ये नाराजी नाट्य रंगलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने अचलपूर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रवीण तायडे यांचं नाव घोषित केलं। परंतु प्रवीण तायडे यांनी गेल्या 1 वर्षापासून अचलपूर मतदारसंघामध्ये गटबाजीचं राजकारण करून पक्ष कमजोर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला। कोणालाही पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी द्यावी, उमेदवारी द्यावी, त्याकरता आम्ही त्या उमेदवाराचं पूर्ण तन मन धन अर्पण करून आम्ही पक्षाला इथे विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। परंतु वारंवार सांगून देखील पक्षश्रेष्ठींनी आमच्या भावनांचा विचार केला नाही, आमचं म्हणणं ऐकलं नाही आणि ऐकल्यानंतर देखील त्यांनी अशी उमेदवारी घोषित केली की ज्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये प्रचंड नाराजीचा स्वर कालपासून उमटलेला दिसत आहे। आज या ठिकाणी त्या संदर्भातच ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तर यापुढे माझे सहकारी मित्र आणि या ठिकाणी उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार त्याबाबत पुढील पत्रकार परिषद संबोधित करते। भाजपच्या इतर इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना याबाबत अवगत करून प्रवीण तायडे यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिल्यास सर्व एकदिलाने काम करून उमेदवार निवडून आणणार असल्याची माहिती दिली। तरीसुद्धा पक्षश्रेष्ठींनी पक्ष कमकुवत व गटबाजी तसंच पक्षात कटकारस्थान करणाऱ्या उमेदवाराला संधी दिल्याने अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विरोध असताना सुद्धा प्रवीण तायडे यांना उमेदवारी दिली। पक्षाने दिलेला उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसल्याने पक्षश्रेष्ठी यांना उमेदवार बदलवण्यात यावा याकरता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे। हे करत असताना मागच्या 3 महिन्यापासून लोकांचा शेवटी अभ्यास असतो की आम्ही जर 10 फिरत असू तर यातला कोणता उमेदवार इथे चांगली टक्कर देऊन जिंकून येऊ शकते। मग सहज त्या लोकांच्या मनामध्ये यायला लागलं की डॉक्टर साहेब किंवा सुधीर भाऊ किंवा गडरेजी की एक ही है बोले जो इतने दिनों से हम देख रहे कि यातला एक माणूस असा आहे याला जर उमेदवारी भेटली तर हा इथे निवडून येऊ शकत नाही। तुम्ही म्हणाल यालाच कसं काय तुम्ही टार्गेट करत, तर त्याचं उत्तर असं आहे की मागच्या 3 महिन्यापासून प्रवीण तायडे आमच्या भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, त्याला काही लोकांनी अशा प्रकारे प्रोजेक्ट केलं गेलं की प्रत्येक पॅनलवर त्यांचाच फोटो मोठा फोटो लागण्याची होती, त्यातही आम्हाला काही गैर वाटण्याचं कारण नव्हतं। पण मग प्रत्येक गोष्टीत जेव्हा जेव्हा सभा व्हायच्या, बैठका व्हायच्या, त्याचे निमंत्रण यायचे आणि मग असं त्यांनी प्रोजेक्ट केलं की इथला माझी तिकीट कन्फर्म झाली, मग साहजिक आहे लोकांच्या मनात एक यायला लागली डॉक्टर साहेब तुमच्या पक्षाची उमेदवारी जाहीर झाली, उमेदवार तुमचे प्रवीण तायडे आहेत, पण हा तो उमेदवार तुमचा निश्चितपणे निवडून येऊ शकत नाही। आणि मग एवढं सगळं झाल्यावर जर आम्ही इतकी मेहनत घेतो आहे तर हे पक्षाला सांगणे आमचं कर्तव्य आणि म्हणून आम्ही सगळे आज इथे इथे बसलेले लोक आहोत त्या सगळ्यांनी आदरणीय महापुरे साहेबांची, आदरणीय पुढेकरांची, आदरणीय मोठे साहेबांची, आदरणीय राणांची या सगळ्यांच्या भेटी करून तिथली वस्तुस्थिती काय, ग्राउंड रियालिटी काय हे सांगितलं। एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 वेळा इंडिव्हिज्युअल जाऊन सांगितलं आणि सोबत जाऊन सांगितलं, परंतु त्यांनी आमच्या या जे काही खरं आहे याची कुठलीच दखल न घेता शेवटी तेच केलं जे जनतेच्या मनात आधीपासून संबंध होता। आणि जशी तिकीट काल प्रवीण तायडे यांच्या नावाचं जाहीर झाली त्याच वेळेपासून लोकांमध्ये निराशेचं वातावरण आहे, कार्यकर्त्यांमध्ये अतिशय प्रमाणात उद्रेक आहे आणि ह्या भावना मग आता यांचं कसं करायचं, म्हणून आम्ही सगळे परत एकत्र बसतो की असं करता येऊ शकते काय की या उमेदवाराला आपण उचलून धरायचं, परत त्याच्यावर खूप चिंतन झालं। पण शेवटी 5-6 महिन्याचं रिपोर्टिंग त्यांच्याबद्दल तर असं होतं की हा आपण इथे निवडूनच येऊ शकत नाही, इतका मोठा राष्ट्रीय लेव्हलचा पक्ष, इतकं मोठं संघटन, त्याच्यासाठी 11 लोक आम्ही एक सारखी रात्रंदिवस मेहनत घेतो आहे
की जे वातावरण तयार करतोय आणि जे लोकांनी आम्हाला इनपुट दिले की या वातावरणात जो कोणालाही तिकीट भेटतं तर इथे 100% हा गड जिंकला जाऊ शकते. मग याची आम्ही दखल घेतली पाहिजे. परत आम्ही काल परवा 2 दिवस बैठकी घेतल्या आणि या निष्कर्षावर आलो की आता आमची भूमिका एकच असते. एक तर आम्ही पक्ष जिद्दी नाही करून आता परत विनंती करतो आपल्या माध्यमातून. अजूनही वेळ दिलेली नाही. अजूनही तुम्ही विचार करा. दिलेला जो उमेदवार आहे अतिशय चुकीचा आहे. निश्चितपणे त्याचा पराभव उमेदवार होणारा उमेदवार आहे. त्याची उमेदवारी आताही आपण रद्द करावी. आमच्यापैकी कुठल्याही एका माणसाला ती उमेदवारी द्यावी आणि ते कुठल्या एखादं नाव घेऊन इथे येत नाही आहे. मग याच्या मागचा दृष्टिकोन काय आहे तर आम्हाला तिथं भारतीय जनता पक्षाचा भेद करायचा. त्यांनी पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांनी भाजपच्या उमेदवारीमध्ये बदल करावा. पत्रकार परिषदेला भाजपचे अचलपूरमधील दिग्गज म्हणवणे जाणारे प्रमोद सिंह गडरेल, सुधीर रसे, मनोहर सुने, गोपाल तिरमारे, अक्षरा लहाने, डॉक्टर राजेश उभाड, नंदू वासनकर, अभय मातने यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. इतक्या याच्यापैकी कुणाला तरी एकाला पक्षाने या ठिकाणी उमेदवारी द्यावी आणि ती बदलून देत असताना पक्ष जोही निर्णय घेईल. विषय असा आहे की जे इलेक्ट्रॉनिक कॅन्डिडेट जर या ठिकाणी पक्षानं दिला तर निश्चितच आम्ही सर्वजण त्याच्यासोबत. माझा प्रश्न तो आहे इच्छुक किती आहे बाबा? त्यातच पक्षाने एक उमेदवाराचं नाव समोर केलं. माता मला सांगा, तुमचा विरोध पक्षाने दिलेल्या निर्णयाला आहे की त्या उमेदवाराबद्दल? निवडून येऊ शकत नाही म्हणून आम्ही इतक्या महिन्याचं जे पाहतो आहे हा उमेदवार निवडून गेले नाही. मला एक सांगा, आम्ही इतके लोक जर एकत्र आहोत आम्ही कोणाचं एकाचं नाव आतापर्यंत वर भेटलं त्यांनाही आम्ही भेटलो ना. आम्ही हीच भूमिका ठेवली. कोणी एका माणसाने काहीतरी आम्हाला लोकांच्या ज्या भावना ऐकायला आल्या त्यांच्या प्रतिक्रिया आता तोच तर गंभीर असं चित्र निर्माण केलं गेलं पक्षश्रेष्ठींसमोर. अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलं कारण त्यांना विधानसभा प्रभारी म्हणून दायित्व देण्यात आलं आणि विधानसभा प्रभारी म्हणून दायित्व ज्यावेळी त्यांना दिलं गेल्या 1.5 वर्षापूर्वी तर त्यांनी स्वतःला त्याच वेळेपासून उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली. आणि एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर ज्यावेळी पक्षाचे निरीक्षक येतात, ज्यावेळी पक्षाला कुठले बाहेरचे नेते विजिट करण्यासाठी येतात, त्यावेळी ह्या एकट्या माणसानेच त्यांना कुठेही घेऊन जाणे आणि अशा लोकांपाशी नेणे की असं चित्र निर्माण होईल की हाच इलेक्टिव्ह कॅपॅसिटी असलेला उमेदवार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पक्षश्रेष्ठींपाशी मांडल्या. काय वैयक्तिक कुठल्या माणसाला जर पक्षाने प्रभारी म्हणून नेमणूक केली तर याचा अर्थ हा होत नाही की त्याला त्याच दिवशी उमेदवारी जाहीर करून टाकली. नाही बरोबर बरोबर प्रभारी प्रभारी असणे म्हणजे त्यांच्याकडे संघटन कौशल्य असेल या सगळ्या गोष्टी पाहून देईल. परंतु याचा हा अर्थ होत नाही की प्रभारी केलं म्हणजे तो उमेदवारीचा चेहरा झाला. ही उमेदवारी त्याला पुढच्या प्रभावी नेत्याचा स्थानिक नेत्याचा किंवा मी आपणास या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही आमची भूमिका काही जरी असली आज ही उद्याही तरीही आमच्यापैकी कुणीही कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याच्या विरोधात
कुठलंही असं विधान करणार नाही की ज्याच्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होईल आणि आमच्याच नेत्यांच्या विरोधात आम्ही बोलल्याचं चित्र निर्माण होईल।